पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत प्रेम संबंधातून असलेल्या भांडणात मध्यस्थी करणे एका युवकाच्या जीवावर बेतले. जखमी आपल्या मित्रासोबत व आरोपीसोबत असलेला वाद मिटवण्याकरता गेला असता आरोपी व त्याच्या मित्रांनी जखमीवर विटा व तलवारीने वार करत गंभीर जखमी केले व पसार झाले. जखमीला तत्काळ उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला आणि फेब्रुवारीच्या खुनसत्रात पुन्हा एक खुनाची नोंद होता होता थांबली. काल दिनांक 12/2/2024 रोजी रात्री 1 वाजता येथील आरोपी रोहित नारकर याच्या सालीचे साक्षीदार आशिष बडेल यांच्यासोबत प्रेमसंबंध सुरू होते आणि त्याच्यावरून आशिष बडेल हा सदर मुलीसोबत लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होता. यांच्या थोडा आपशीनामा झालेला होता. आरोपी रोहित नारकर आशिष बडेल यांचा मित्र जखमी अभिषेक उर्फ भांजा गुलाबे हा याला ही गोष्ट माहिती होती. सदर त्यांच्यामध्ये अजून आपशीनामा करण्यासाठी रात्री 1 वाजता अभिषेक उर्फ भांजा गुलाबी हा नमूद घटनास्थळी गेला असता तिथे आरोपी रोहित नारकर श्याम बाबू कुसरे राजकुमार बंडू लाचवार याच्यासोबत अभिषेक याचे वादावाद झाले. या वादावाद कारणावरून आरोपींनी जखमी अभिषेक यास तलवार विटा आणि दगडाने मानेवर छातीवर डोक्यावर मारून गंभीर जखमी केले व घटनास्थळावरून पळून गेले होते. वरून पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यावरून रात्र ड्युटी अधिकारी सपोनी सोमवंशी सर हे पोलीस स्टाफसह घटनास्थळी गेले. जखमी यास पाचपावली पोलीस स्टेशनच्या पीटर मोबाईलने जखमी अभिषेक गुलाबे याला टाकून प्राथमिक पहिले समर्पण हॉस्पिटलला नेले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचाराकामी जखमीस मे हॉस्पिटल इथे भरती केले. जखमीला त्या ठिकाणी लागलेच उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला.